नमस्कार, मी सचिन रमाकांत प्रभुणे. ध्रुव सचिन प्रभुणे हा माझा मुलगा आहे, तो स्टँडर्ड 5 मध्ये आहे. मला इथं आल्यानंतर ही जी काय ॲक्टिव्हिटी होती त्याच्याबद्दल इतकं छान वाटायला लागलं, कारण काय झालं, इतके महिने झाले मुलं घरात आहेत आणि त्यांचा बराचसा वेळ जो आहे तो स्क्रीनच्या समोर जातो. कधीतरी संध्याकाळी KBC सारखे प्रोग्राम असतात ज्याने त्यांचं थोडंसं काय होईन आपण डोकं चालवायला वेळ मिळतो, अदरवाईज पूर्ण दिवसभर त्यांचे क्लासेस आणि एक्झाम्स आणि होमवर्कमध्ये अडकलेले आहेत. कुठंतरी त्यांना असं बाहेर पडावं किंवा खेळावं असं बरंचसं वाटत असतं, पण ह्या ऑपॉर्च्युनिटी म्हणजे त्यांना बाहेर पडता आलं आणि बऱ्याच महिन्यांनी मुलांना एकमेकांशी भेटता पण आलं. दुसरं, अशा प्रकारचे जे कॉम्पिटिशन्स आहेत किंवा क्विझ आहेत त्यांना कुठंतरी आपल्या पुस्तकाच्या बाहेरचा काहीतरी नॉलेज आहे जे त्याला विचार करावा लागतो आहे आत्ता, की हे पण गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे की जे आपल्या शरीरात पण आहेत किंवा आपण डे टू डे पाहतो आहे पण आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही ह्या गोष्टींकडे, तर त्या गोष्टी कुठंतरी त्यांना आता सुरुवात होईल, विचार करायला लागतील की ह्याही आपल्याला कुठंतरी आपल्याला फायद्याचे आहेत. दुसरं, अशा प्रकारचे ज्या क्विज आहेत त्याच्यामुळे कुठंतरी भविष्यातल्या ज्या त्यांना कॉम्पिटेटिव्ह सक्सेस एक्झाम्स म्हणा, स्पर्धा परीक्षा म्हणा, याची तयारी करायला भाग पडत आहे. आणि जे आपण म्हणतो ना की कुठेही जा काही करा अभ्यास घरून केला, शेवटी शाळा ही शाळा आहे आणि शाळेमध्ये आल्यानंतर जो काही ॲटमॉस्फिअर मिळतो किंवा जे काही त्यांना वातावरण होतं आणि जे बूस्ट होतं, शिक्षक एवढी मेहनत करतायत एवढे महिने, म्हणजे माझी बायकोसुद्धा स्वतः इथं शिक्षक आहे, तरीसुद्धा मी ते बघतो आहे रोज काय चाललं काय नाही, की डे टू डे रात्री 11:30-12 काय वाजले याची काळजी न करता मुलांच्यासाठी जे काय त्यांचे प्रयत्न चालू आहेत घरून व्हिडिओज बनवणे, लिंक्स पाठवणे, त्याची जी मेहनत आहे ती कुठंतरी फळाला आली पाहिजे आणि ती अशा प्रकारच्या प्रकल्पांमधून रिझल्ट दिसतो आहे त्यांचा मुलांचा, आणि हे नक्कीच प्रशंसनीय आहे. आणि मी अशा प्रकारे सर्वांचे धन्यवाद करतो की ज्यांनी ह्याच्यामध्ये मागे मेहनत घेतलेली आहे. धन्यवाद.